कृषी समृद्धीची गुरु किल्ली। बारावी आणि कृषी पदविका, त्याच्यानंतर मी ऊस पीक घेतलं। त्याच्या अगोदर ऊसाची जमिनीची माती परीक्षण केलं आपल्या विद्यापीठामध्ये। माती परीक्षण केल्यानंतर मला आरशेपचे खतं देण्यासाठी सांगितली। त्याच पद्धतीनं आम्ही काही थोडं बेण्याची व्हरायटी म्हणून आपल्या विद्यापीठाने फुले 265 व्हरायटी निर्माण केली। त्याच पद्धत तसेच पद्धतीमध्ये मी 3 फुटी सरी काढून विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली ऊसाची लागवड केली। तसेच मशागतीच्या दृष्टीने विचार केला तर काही त्याच्यामध्ये बैलाच्या अवजारांचा वापर करून मशागत केली त्याच्यामध्ये। तसंच त्याच्यामध्ये आंतरपीक पण मी काही घेतले आहे। ऊसामध्ये भेंडी आहे, एक काकडीवर्गी आहे, पुन्हा वांगे पण घेतले होते त्याच्यामध्ये, काही पुन्हा मका पण लावले आंतरपीक म्हणून। या आंतरपिकांना त्या त्या पिकांच्या आवश्यक त्या शिफारसीनुसार वेगळी रासायनिक खतमात्रा द्यावी लागते। ऊस पिकामध्ये ताक त्याच पद्धतीनं ऊसाची चांगल्या पद्धतीची वाढ होण्यासाठी मी आरशेपचे खतं वापरले। काही आरशेपच्या खतामध्ये 15-15 सुपला घेतला, 20-20 घेतलं, 10-26-26 घेतलं, 12-32-16 घेतलं। ह्या खतांचा वापर केल्यामुळं मला थोडे उत्पन्नामध्ये वाढ आढळून आल्यामुळं मी ते खतांचा वापर कंटिन्यू करीत राहिलो। ऊसाला NPK खत देताना जमिनीतील खत मात्रा वजा करून शिफारशीप्रमाणे उरलेले तसेच काही मला त्यांनी ढोस थोडे आदलून बदलून दे सांगितले। तसंच ढोस आदलून बदलून दिल्यानंतर जशी भूक आहे तसं पिकाचं ही उत्पन्न वाढत गेलं, ऊसाचीही वाढ चांगली होत गेली। पक्व ऊसाला स्पर्धा करणारे फुटवे जास्त ठेवू नये। ऊसाला माती लावून ऊस पीक लोळणार नाही याची काळजी घ्यावी। बैलाची अशी दोन्ही सरी साईट माती लावली। माती लावल्यानंतर ऊसाचीही वाढ चांगली झाली। ऊस पावसाळ्यामध्ये पडला नाही, तसंच ऊस एकसारखा सरळ राहिला। सरळ राहिल्यामुळं ऊसाचं वजन वाढलं। ऊस पडल्यावर वजन घटतं, त्याच्यामुळे तो पडला नाही ऊस माती लावल्यामुळे बैलाच्या मशागतीनं। जगदीश यांचं हे 11 महिन्यांचं ऊस पीक त्यांना योग्य मोबदला देऊन जाईलच, पण त्यांनी घेतलेल्या विविध आंतरपिकांनीही त्यांना ऊस पीक उत्पादन हाती येईपर्यंत, त्यामुळे त्यांचं हे फायद्याचं गणित नक्कीच ऊसाला गोडवा आणीलच, पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीतही गोडवा निर्माण करेल हे नक्की।
पद्धतीनं 11 ते 12 महिन्याचं हे पीक आहे. 11 ते 12 महिन्याच्या पिकामध्ये मला 60 ते 65 टनापर्यंत अगोदर मला उत्पन्न भेटायचं. हे खतं वापरल्याच्या नंतर मला 70 ते 75 टनाच्या उत्पन्न झालेलं आहे. किमयाभारी जलसंधारणाची पाण्याची सोय कायमची. शेत चारीत नसावा केर कचरा, शेतातून व्हावा पाण्याचा निचरा. निसर्गाची किमिया न्यारी, लक्ष्मी येईल तुमच्या घरी.